तिची सासरी जाते पण तिला माहेरचा ओढा असतो आणि हा ओढा कुठल्याही नदीपेक्षा मोठा असतो आणि ह्या अशा माहेरवशिणी जर एकत्र आल्या ना तर उणी धुणी काढणं उखाळ्या पाखाळ्या हे सगळं चालतंच. आणि हेच सगळं सादर करण्यासाठी येते आहे आपली लावण्यवती अप्सरा दीप्ती केतकर. काय माझ्या गोविंदा तू र गोविंदा तू बाई फू फू गाडी फू जमलास काय माझ्या गोविंदा तू र गोविंदा तू आत पोकळ बाहेर पोकळ डोंबाऱ्याचा वेळू आत पोकळ बाहेर पोकळ डोंबाऱ्याचा वेळू म्हातारपणी नवरा केला तोही पोर खेळू आता की गोष्टी सांगे त्यांची प्रीती मोठी लुगडं सोडून जेवू लागली जाऊ याच्या पाठी आता फू गाडी फू बाई फू फू गाडी फू जमलंच काय माझ्या गोविंदा तू र गोविंदा तू नवी नवी नवरी तेव्हा शिवरी वाणी लाग नवी नवी नवरी तेव्हा शेवरी वाणी लाग आता झाली चिल्ली पिल्ली कोंबडी वाणी झुंज आता जमली नाहीस ना. वाह वाह. आणि हा आनंद द्विगुणित करण्यासाठी आपण महागुरूंचं काय मत आहे ते जाणून घेऊया. काय म्हणू या परफॉर्मन्सला, म्हणजे सर्वांनीच एकदम धमाल आणली, सर्व सामील होते या परफॉर्मन्स करता आणि सर्वांना काही ना काहीतरी त्यांचा एक खारीचा वाटा म्हणा पण होता. मात्र सुंदर तुमच्या परफॉर्मन्स बद्दल म्हणायचं झालं तर तुम्ही जगलात हो हा परफॉर्मन्स. धन्यवाद सर. आणि तुमच्या गुरूंनी मध्ये गोविंदाची स्टेप पण घातली आणि माझ्याकडनं तुम्हाला धन्यवाद. वाव धन्यवाद.